फ्लावर, हिरव्या वाटाण्याची भाजी, त्यासाठी आपण काय साहित्य घेतलं आहे बघूया. फ्लावर घेतला आहे एक मध्यम आकाराचा, तो साफ करून घेतला आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे. हिरवे वाटाणे घेतलेले आहेत आणि ते उकडवून घेतलेले आहेत. जास्त उकडवायचे नाही, थोडेसे उकडवलेले आहेत. त्यानंतर गरम मसाला घेतलेला आहे 1 चमचा, 2 चमचे मिक्स मसाला घेतलेला आहे, 1 चमचा हळद घेतलेली आहे, राई जिरं घेतलेलं आहे 1 चमचा, कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे 10-12, लसूण ठेचून घेतलेलं आहे जवळजवळ 15 ते 20 पाकळ्या लसूण ठेचून घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी, 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चॉप करून घेतलेले आहे, बटाटा 1 मोठा घेतलेला आहे आणि तो कापून पाण्यामध्ये ठेवलेला आहे, काळा पडतो त्यासाठी. चवीनुसार मीठ, 3 पळी तेल घेतलेलं आहे, 2 मोठे टोमॅटो घेऊन ते चॉप केलेले आहेत बारीक, आणि हिंग असं आपलं साहित्य आहे. सर्वात प्रथम आपण पाणी इथे गरम केलेलं आहे आणि त्याच्यात आपण थोडंसं मीठ घालणार आहोत आणि ह्या पाण्यामध्ये आपण फ्लावर 1-10 मिनटं ठेवून देऊया. आता हा आपण 10 मिनटं ठेवणार आहोत ह्याच्यासाठी की ह्याच्यामध्ये काही अळी वगैरे असतील तर त्या पाण्यातनं निघून जातील आणि फ्लावरला एक उग्र वास असतो तो सुद्धा निघून जाईल. म्हणून 1-10 मिनटं आपण ह्याला पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये ठेवणार आहोत. मध्यम आचेवर मी कढई प्रीहीट करायला ठेवलेली आहे. सर्वात प्रथम आपण तेल घालूया. तेल आपलं तापलेलं आहे, आपण राई जिरं घालूया त्याच्यामध्ये. त्यानंतर लसूण घालूया, कढीपत्त्याची पानं घालूया. लसूण चांगला ब्राऊन झाला पाहिजे. त्यानंतर घालूया हिंग. कांदा, कांदा चांगला परतवून घेऊ. कांदा आपला व्यवस्थित शिजला गेलेला आहे. आता आपण घालूया हळद, मिक्स मसाला आहे, गरम मसाला मिक्स करून घेऊ. आता घालूया टोमॅटो. टोमॅटो चांगला शिजून घेऊया. टोमॅटो आपलं नरम झालेलं आहे, शिजलेलं आहे आणि मसाल्याला तेलसुद्धा सुटलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये भाज्या घालूया. फ्लावर घालू सर्वात प्रथम. वाटाणे, बटाटा आणि कोथिंबीर. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि याला आपण मिक्स करून घेऊ. भाजी आपली मिक्स करून झालेली आहे. आता आपण त्याच्यावर ताट ठेवून पाणी ठेवूया आणि पाणी गरम झालं की आपण त्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत थोडंसं. पाणी आपलं गरम झालेलं आहे. आता हे गरम पाणी आपण या भाजीमध्ये घालूया. जितकं आपल्याला पाणी हवं असेल त्या हिशोबाने आणि मिक्स करून घेऊ. आता 1-10 मिनटं आपण याला शिजवून घेऊ. 15 ते 20 मिनटं आपण ही भाजी शिजवून घेतलेली आहे आणि आता मी गॅस बंद करते. आपण